पुढे जो प्राइमरी ऊस आहे प्रोफेज फर्स्ट मियोसिसच्या मियोसिस फर्स्ट या प्रोफेज फर्स्ट मध्ये ब्लॉक झालेला होता अरेस्ट झालेला होता तो प्राइमरी ऊस आहे त्या फिमेलच्या बर्थ नंतर प्युबर्टी स्टेज येणार ज्या स्टेज मध्ये फिमेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कम्प्लिटली डेव्हलप होणार त्या स्टेज नंतर प्युबर्टी नंतर हा प्राइमरी ऊसाई पुढे ग्रोथ स्टार्ट करणार आता या ठिकाणी बर्थ नंतर प्युबर्टी मध्ये फिमेल कडे तिच्या ओवरी मध्ये काय आहे तिच्या ओवरी मध्ये आहे प्राइमरी ऊसाई विथ दिस प्लैटर एपिथेलियल सेल दिस प्लैटर एपिथेलियल सेल्स या हे प्लैटर एपिथेलियल सेल्स आहेत ज्यांना आपण नाव दिलेलं आहे फॉलिक्युलर सेल्स ओके दीज आर फॉलिक्युलर सेल्स फॉलिक्युलर सेल्स आर प्लैटर एपिथेलियल सेल्स ते फ्लैट असतात आणि त्यांचा टाइप आहे एपिथेलियम म्हणून त्यांना आपण फ्लैटर एपिथेलियम असं म्हणणार आणि त्यांना आपण नाव देतो फॉलिक्युलर सेल्स फॉलिक्युलर सेल्स फॉलिक्युलर सेल्स म्हणजे हे फॉलिकलचे सेल्स आहेत आणि फॉलिकल मध्ये काय प्रेझेंट आहे हा आहे प्रायमरी ऊसाइट प्रायमरी ऊसाइट व्हिच इज स्टेल डिप्लॉइड ओके सो दिस फॉलिकल दिस स्ट्रक्चर इज नोन एज प्रिमोर्डियल फॉलिकल This structure is known as primordial follicle. Okay, birth झाला female चा birth झालेला आहे puberty आलेली आहे puberty मध्ये जो follicle जो primordial follicle meiosis first मध्ये prophase first मध्ये लॉक होता prophase first कोणती phase आहे meiosis first ची meiosis first च्या prophase मध्ये लॉक होता तो puberty नंतर ग्रो व्हायला सुरुवात करतो ओके तर प्रिमोर्डियल फॉलिकल हा ग्रो होणार तो एक तयार करणार आहे आता फॉलिकल हा एक तयार केव्हा करणार किंवा कधी तयार करणार फिमेल मध्ये प्युबर्टी नंतर मेन्स्ट्रुअल सायकल तयार मेन्स्ट्रुअल सायकल कॅरी होते ओके मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते याच्यामध्ये ओवा तयार होतो तर ती यानंतरची फेज आहे हे आपण जे बघत आहोत ते मेन्स्ट्रुअल सायकलचे स्टेजेस असते त्याच्यामध्ये जो प्रायमरी फॉलिकल आहे भरपूर प्रायमरी फॉलिकल्स आहे ओके आणि या प्रायमरी फॉलिकल हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 15 to 20 प्रिमोर्डियल फॉलिकल हे ग्रो होतात 15 to 20 प्रिमोर्डियल फॉलिकल प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये म्हणजे प्रत्येक 28 डेजचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये प्रिमोर्डियल फॉलिकल पासून ओवम तयार होते ओके मेन्स्ट्रुअल सायकल प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 15 to 20 प्रिमोर्डियल फॉलिकल पार्टिसिपेट करतील ओवा तयार करण्यासाठी आणि असे पूर्ण लाईफ टाइम म्हणजे मेनोपॉज पर्यंत प्रिमोर्डियल फॉलिकल हे ओवा तयार करण्यासाठी एंगेज असते तर काही असतील स्टेज मध्ये पार्टिसिपेट करते ग्रोइंग फॉलिकल मध्ये प्रो न्यूक्लियस अँड ग्रोइंग दिस इज ग्रोइंग फॉलिकल ग्रोइंग फॉलिकल ग्रोइंग फॉलिकल मध्ये अजून सुद्धा काय आहे त्याच्यामध्ये प्रायमरी ऊसाइट जो प्रोफेज फर्स्ट मध्ये लॉक आहे ग्रोइंग फॉलिकल हा ग्रो होत आहे याच्यामध्ये जे फॉलिक्युलर सेल्स आहेत त्या सेल्स ग्रो होत आहे पहिला सिंगल लेयर होता फॉलिक्युलर सेल्स आता फॉलिक्युलर सेल्स डबल लेयर झाला ट्रिपल लेयर ऑफ फॉलिक्युलर सेल तयार होतात त्या प्रायमरी ऊसाइटच्या सराउंडिंग मध्ये आता या फॉलिकलला आपण नाव देणार प्रायमरी फॉलिकल प्रिमोर्डियल फॉलिकल ग्रोइंग फॉलिकल प्रायमरी फॉलिकल प्रिमोर्डियल पासून प्रायमरी फॉलिकल तयार होतो तर हा
ज्याच्यामध्ये अजून सुद्धा आहे प्रायमरी ओसाइट, प्रायमरी फॉलिकल मध्ये प्रायमरी ओसाइट आहे जो आहे क्रोमोझोम किती आहे त्याच्यामध्ये 2N आणि हा ब्लॉक आहे प्रोफेज फर्स्ट मध्ये. ओके प्रोफेज फर्स्ट मध्ये हा अरेस्टेड आहे. ओके आता प्रायमरी ओसाइट प्रायमरी फॉलिकल विल ग्रो इनटू सेकंडरी फॉलिकल, लेयर्स वाढत जातील फॉलिकलचे. या ठिकाणी आता काय होणार प्रायमरी फॉलिकल, या ठिकाणी प्रायमरी ओसाइट आपण म्हणजे आपण प्रायमरी ओसाइटच्या आजूबाजूला आहे काही फॉलिक्युलर सेल्स आणि या ठिकाणी या प्रकारे हा झालेला आहे सेकंडरी फॉलिकल. सेकंडरी फॉलिकल मध्ये मधले जे लेयर्स आहेत फॉलिक्युलर सेल्स या पाटल्या आहेत, त्याच्यामध्ये जो मध्यभागी हा जो सर्कल दिसत आहे हा आहे प्रायमरी ओसाइट जो प्रोफेज मध्ये असून सुद्धा लॉक आहे. आता या सेल्सला आपण जे फॉलिक्युलर सेल्स आहेत त्यांना ग्रॅन्युलोसा सेल्स असं म्हणतात, जे आपण पुढे स्ट्रक्चर मध्ये बघणार ग्रॅन्युलोसा सेल्स. ग्रॅन्युलोसा सेल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे कन्वर्ट एन्ड्रोजन इंटू इस्ट्रोजन. एन्ड्रोजन हा मेन हार्मोन आहे जो हा वरचा लेयर सिक्रीट करणार, एन्ड्रोजन एंटर करणार ग्रॅन्युलोसा सेल्स मध्ये आणि ग्रॅन्युलोसा सेल्स हे एन्ड्रोजनला इस्ट्रोजन मध्ये कन्वर्ट करणार, जे आपण मेस्ट्रोसाइट मध्ये बघितलं. ग्रॅन्युलोसा सेल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल मध्ये अजून सुद्धा आहे प्रायमरी ओसाइट जो प्रोफेज मध्ये लॉक आहे. प्रायमरी ओसाइट जो अजून सुद्धा प्रोफेज फर्स्ट मध्ये लॉक आहे. आता हा फॉलिकल परत ग्रो होत आहे, हा फॉलिकल ग्रो झालेला आहे. या ठिकाणी प्रायमरी ओसाइट आहे, त्याचा प्रोन्यूक्लियस आहे, या ठिकाणी ग्रॅन्युलोसा सेल्स आहेत. आणि ही जी कॅव्हिटी आहे ही आहे एंड्रम. हा आहे सेकंडरी फॉलिकल नंतर तयार झालेला आहे ग्रॅफियन फॉलिकल. याला आपण ओव्हेरियन फॉलिकल असं सुद्धा म्हणतो. सो ग्रॅफियन फॉलिकल मध्ये आता जो प्रायमरी ओसाइट सेकंडरी फॉलिकल मध्ये होता, सेकंडरी फॉलिकल मध्ये आता प्रायमरी ओसाइट जो प्रोफेज फर्स्ट मध्ये लॉक होता, प्रोफेज फर्स्ट मध्ये जो लॉक होता सेकंडरी फॉलिकल पर्यंत तो आता ग्रो होण्यास सुरुवात करतो. जी मियोसिस फर्स्ट प्रोफेज फर्स्ट कोणाची फेज आहे, मियोसिस फर्स्ट. या फेज मध्ये जो लॉक होता तो आता पुढच्या फेजला स्टार्ट करतो, ग्रो होण्यासाठी तो आता तयार झालेला आहे आणि तो ग्रो होतो. तो मियोसिस फर्स्ट ही रॅपिडली कंप्लीट करतो तेव्हा ग्रॅफियन फॉलिकल मध्ये. मियोसिस फर्स्ट याने रॅपिडली कंप्लीट केली ग्रॅफियन फॉलिकल मध्ये आणि या ठिकाणी जो सेल तयार झालेला आहे या प्रकारे. तर आता प्रायमरी ओसाइट नंतर हा जो तयार झालेला आहे हा आहे सेकंडरी ओसाइट. प्रायमरी ओसाइट नंतर काय तयार झालेला आहे सेकंडरी ओसाइट, हा त्याचा न्यूक्लियस. आणि याच ठिकाणी अजून एक सेल आहे, अजून एक सेल असते
प्राइमरी ओसाइट पासून प्राइमरी ओसाइट जो या ठिकाणी सेकेंडरी फॉलिकल मध्ये प्रेझेंट आहे त्याने मियोसिस फर्स्ट प्रोसेस कंप्लीट केली. कोणती प्रोसेस कंप्लीट केली? मियोसिस फर्स्ट कंप्लीट केली आणि सेल डिवाइड झाली. सेल डिवाइड होऊन हा जो स्ट्रक्चर तयार झालेला आहे जी सेल जास्त मोठी आहे म्हणजे साइटोप्लाझम त्याच्यात जास्त आहे ही सेल या सेलला आपण म्हणणार सेकेंडरी ओसाइट. प्राइमरी ओसाइट पासून तयार झाला सेकेंडरी ओसाइट आणि हा जो छोटी सेल आहे जिच्यामध्ये साइटोप्लाझम फार कमी आहे फार कमी जिच्यामध्ये साइटोप्लाझम हे फार कमी आहे या सेलला आपण म्हणणार पोलर बॉडी. तर ही फर्स्ट नंबर वर तयार झालेली आहे म्हणून ही आहे फर्स्ट नंबर वर तयार झालेली फर्स्ट पोलर बॉडी. ओके तर या ठिकाणी प्रायमरी ओसाइट पासून तयार झालेला आहे सेकंडरी ओसाइट प्लस फर्स्ट पोलर बॉडी ही या ठिकाणी दाखवलेली आहे. ही आहे हा छोटा डॉट आहे फर्स्ट पोलर बॉडी. आता या स्टेज मध्ये पुढे हा जो सेकेंडरी ओसाइट आहे हा पार्टिसिपेट करणार आहे मियोसिस सेकंड. हा मियोसिस सेकंड फर्स्ट कंप्लीट केला मियोसिस सेकंड स्टार्ट करतो आणि डिवाइड हा मियोसिस सेकंड मध्ये अरेस्ट होऊन जाईल. जसा आपण बघितलं होतं की प्रायमरी ओसाइट हा प्रोफेज फर्स्ट मध्ये अरेस्ट होतो जन्माच्या आधी. जन्मानंतर सेकंडरी ओसाइट प्रायमरी ओसाइट प्रोफेज फर्स्ट मध्ये लॉक झालेला होता अरेस्ट झालेला होता. सेकंडरी ओसाइट हा मियोसिस सेकंड मध्ये मेटाफेज मध्ये अरेस्ट होतो. मियोसिस सेकंडच्या मेटा फेज मेटाफेज सेकंड मियोसिस सेकंड आहे म्हणून मेटाफेज सेकंड. ओके तर या ठिकाणी सेकंडरी ओसाइट हा मेटाफेज सेकंड ऑफ मियोसिस सेकंड या फेज मध्ये परत लॉक होणार. ओके हा कुठपर्यंत लॉक होणार आहे? जोपर्यंत याला स्पर्म टच करत नाही. ओके याला या सेलला या स्ट्रक्चरला जोपर्यंत स्पर्म टच करत नाही तोपर्यंत. आता याच्यानंतर काय प्रोसेस होणार आहे? या ठिकाणी आपल्याकडे आहे आता सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट मेन्स्ट्रुअल सायकल जी आपण मेन्शन केलेली होती मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला मेन्स्ट्रुअल सायकल 28 डेजची आहे. ओके 28 डेज म्हणून 28 डेजच्या हाफ आहे 14. ओके 28 हाफ झाला 14. 14व्या दिवशी काय होणार? मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्युलेशन प्रोसेस होणार. ओव्युलेशन प्रोसेस म्हणजे काय? ओव्युलेशन प्रोसेस मीन्स रिलीज ऑफ ओवम. ओवमची सुटका होणार. जो सेकंडरी ओसाइट आहे त्याला आपण या ठिकाणी ओवम म्हणत आहोत. रिलीज कोण होत आहे? ओवम होत आहे आणि हा कोणत्या स्टेज मध्ये आहे? सेकंडरी ओसाइट स्टेज मध्ये आहे. हा सेकंडरी ओसाइट आहे. आता 14th डेला मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14th डेला हा ओव्युलेशन प्रोसेसने ग्रॅफियन फॉलिकल हा ग्रॅफियन फॉलिकल आहे याच्यामधून तो बाहेर येणार. ओके तर ओव्युलेशन मध्ये काय होतो? ओवा हा रिलीज होतो सुटका होते सुटतो. कशापासून सुटणार? ग्रॅफियन फॉलिकल मधून तो बाहेर सुटणार. ओके त्याची सुटका होते तो रिलीज होतो याला आपण म्हणणार ओव्युलेशन. ओव्युलेशन प्रोसेस मध्ये जो ओसाइट रिलीज झालेला आहे तो आहे सेकंडरी.
सेकेंडरी ऑक्साइड जो रिलीज झालेला आहे तो लॉग आहे कोणत्या स्टेज मध्ये मेटाफेज सेकंड मध्ये बरोबर. आता हा रिलीज झालेला ओव्हम सेकेंडरी ऑक्साइड हा ओव्हरी मधून तर रिलीज झाला, ओव्हरी मधून रिलीज झाल्यानंतर हा आहे आता फॅलोपियन ट्यूब मध्ये हा सेकेंडरी ऑक्साइड फॅलोपियन ट्यूब मध्ये आहे. फर्स्ट पोलर बॉडी सेकेंडरी ऑक्साइड या ठिकाणी हा काय आहे छोटी सेल, दिस इज फर्स्ट पोलर बॉडी. हे कुठे वेट करत आहे सेकेंडरी ऑक्साइड कुठे वेट करत आहे फीमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फॅलोपियन ट्यूब मध्ये 24 टू 48 आवर्स पर्यंत हे वेट करतात. हा ओव्हम वेट करणार सेकेंडरी ऑक्साइड वेट करतो कशाचा फर्टिलायझेशनचा, हा वेट करतो स्पर्मचा मेल गॅमेटचा. ओके, जोपर्यंत मेल गॅमेट याला टच करत नाही जोपर्यंत मेल गॅमेट याला पेनिट्रेट करत नाही पहिला स्पर्म तोपर्यंत हा जो सेकेंडरी ऑक्साइड आहे हा लॉक राहणार मेटाफेज सेकंड मध्ये. समजा जर या ठिकाणी स्पर्म आलाच नाही फीमेल अनमॅरिड आहे ओके, तर या ठिकाणी स्पर्म या सेकेंडरी ऑक्साइड पर्यंत आलेला नाही आणि पुढे जाणार हा एक असेल तो फॅलोपियन ट्यूब मध्ये 24 to 48 hours वेट करणार स्पर्मचा आणि त्याच्यानंतर जर तो आला नाही तर हा डीजनरेट होऊन जाईल डिस्ट्रॉय होऊन जाईल कुठे फॅलोपियन ट्यूब मध्ये. सेकंडरी ऑक्साइड फॅलोपियन ट्यूब मध्ये डीजनरेट होऊन जाईल म्हणजे डेड होऊन जाईल ओके, तो रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या बाहेर येणार नाही आणि तो डेड होताना कोणत्या स्टेज मध्ये डेड होणार मेटाफेज सेकंड मध्येच डेड होणार, तो पुढची प्रोसेस कॅरी करणार नाही. मियोसिस सेकंड पुढे कंप्लीट करणार नाही जर स्पर्म त्या ठिकाणी आला नाही तर बरोबर. समजा फर्टिलायझेशन साठी म्हणजे या ठिकाणी हा सेकंडरी ऑक्साइड फॉलोपियन ट्यूब मध्ये आहे हा 24 to 48 hours पर्यंत वेट करतोय आणि एक स्पर्म जर या ठिकाणी आलेला आहे जर स्पर्म या ठिकाणी आला तर काय होणार स्पर्म याला टच करणार याचे जे बॉल्स आहे लेयर्स आहे त्याला पेनिट्रेट करणार. त्यावेळेस जेव्हा याने पेनिट्रेट करायला सुरुवात केली स्पर्मने ऍक्रोसोमच्या मदतीने त्यावेळेस हा जो सेकंडरी ऑक्साइड आहे जो मेटाफेज मध्ये लॉक आहे हा क्विकली एकदम क्विक फार क्विक मेटाफेज कंप्लीट करतो मियोसिस सेकंड कंप्लीट करणार ओके, तर हा मियोसिस सेकंड कंप्लीट करत आहे मियोसिस सेकंड ही कंप्लीट झाली हा अरेस्ट झाला नाही याने काय केलं या स्टेज नंतर मियोसिस सेकंड कंप्लीट केली आणि हा परत डिवाइड झाला या प्रकारे ओके, तर हा आहे आता मॅच्युअर ओव्हम डेटिलाइट ऑक्साइड ओके, दिस इज मॅच्युअर ओव्हम विथ आता हा जो आहे हा याने परत एक पोलर बॉडी तयार केलेली आहे बरोबर आणि या ठिकाणी हा जो पोलर बॉडी आहे याने सुद्धा मियोसिस मध्ये जी या ठिकाणी मियोसिस आहे जो ही सेल कंप्लीट करत आहे ती प्रोसेस मियोसिस सेकंड प्रायमरी पोलर बॉडी फर्स्ट पोलर बॉडी सॉरी कॅरी करणार आणि या ठिकाणी फर्स्ट पोलर बॉडी अजून दोन पोलर बॉडीज तयार करणार आहे आणि हा सेकंडरी ऑक्साइड हा सुद्धा एक अजून पोलर बॉडी तयार करणार ओके, तर टोटल पोलर बॉडी झाले
हा ही आहे सेकंड पोलर बॉडी आणि फर्स्ट पोलर बॉडी ने अननोन पोलर बॉडी तयार केलेला आहे. तर टोटल पोलर बॉडीज किती आहे? 3 विथ वन मॅच्युअर ओव्हम. एक मॅच्युअर ओव्हम बरोबर आपण फाइनल जो स्ट्रक्चर ओव्हम काढणार या ठिकाणी सगळ्यांचा टोटल, तो या प्रकारे असणार. हा आहे ओव्हम आणि या ठिकाणी आहे या 3 पोलर बॉडीज ज्यांच्या अशा असेल त्यांच्याकडे साइटोप्लाझम हे फार फार कमी आहे आणि जे पुढे डेव्हलपमेंटमध्ये फिटल डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करणार नाही. तर या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेससाठी स्पर्म आलेला आहे. स्पर्मने ओसाइटची वॉल ही डिस्ट्रॉय केलेली आहे. हळूहळू तो पेनिट्रेट करतोय. त्यावेळेस ही सेल सेकंडरी ओसाइट सेकंड मियोटिक डिव्हिजन कम्प्लीट करणार, ओके, आणि एक मॅच्युअर ओव्हम तयार करणार. त्याच्यानंतर मॅच्युअर ओव्हम तयार झाला त्याच्यानंतर स्पर्म हा त्याचे 23 क्रोमोझोम या ओव्हमला डोनेट करणार, ओके. तर स्पर्म याचे 23 क्रोमोझोम डोनेट करण्याच्या आधीच मियोसिस सेकंड प्रोसेस ही कम्प्लीट केली जाते. तर अशा प्रकारे हे आहे ओजेनेसिस, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की हा ओव्हम तयार झालेला आहे जो या ठिकाणी आहे एन एन नंबर ऑफ हॅविंग एन नंबर ऑफ क्रोमोझोम हॅविंग 23 क्रोमोझोम ओनली, ओके. या ओव्हम मध्ये किती क्रोमोझोम आहेत? 23. याच्यामध्ये फर्टिलायझेशनच्या आधीचा बघत आहोत तर याच्यामध्ये आहे 23 आणि स्पर्म मध्ये सुद्धा आहे 23. तर या ठिकाणी हॅप्लॉइड गॅमेट तयार झालेला आहे. ओजेनेसिस प्रोसेस ही कम्प्लीट झालेली आहे. फर्टिलायझेशन प्रोसेस याच्यानंतरची आहे. पण आपण काय बघितलं की मियोसिस प्रोसेस मियोसिस सेकंड ही कम्प्लीट कधी होणार? मियोसिस सेकंड कम्प्लीट होणार जेव्हा ओव्हमला स्पर्म टच करणार त्याच्यानंतर, ओके. त्याच्याशिवाय जर स्पर्म त्या ठिकाणी आला नाही तर तो सेकंडरी ओसाइट त्याची मियोसिस सेकंड कधीच कम्प्लीट करणार नाही आणि डी जनरेट होतो फॅलोपियन ट्यूबमध्ये. अशा प्रकारे हे होतं ओजेनेसिस.